काय ना युट्यूब चॅनल बघत नाही याच जास्त संख्या तुमची वाढवते. जसं एखाद्या कवीला नदीतलं पाणी वाहताना कविता बघितल्यानंतर कविता सुचते, काहींना हिरवळ डोंगर बघितल्यानंतर सुचते, काहींना दोन पॅक मारल्यानंतर कविता सुचते, तुम्हाला केव्हा सुचते? मला साधारण 4 लागतात. मला खरं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेमध्ये आपण जास्तीत जास्त ती लिंक त्यांची शोधायचा प्रयत्न करू. काय तुमचं आणि त्यांचं नातं होतं, काय आणि कशा पद्धतीने तुम्ही शिकत गेलात, त्याच्यामुळे आता पुढे वर्षभर तुमच्याकडून आम्ही कसं शिकायचं हे कामाला त्याचा पट बांधता येईल. तर मला वाटतं आधी तुम्ही जर हे सांगितलं की आपण रंगभूमीसाठी काहीतरी करावं किंवा अभिनेता व्हावं, ह्याचा उगम कुठे होता, पंडितजींकडे कसं जाता आलं, ती कल्पना कुठून आली आणि तिथून पुढे मग पहिल्या श्यामबाबूंच्या सिनेमापर्यंतचा तुमचा तो प्रवास, असं जर तुम्ही सांगितलं तर मग आपल्याला पुढे चर्चा करता येईल. मला असं वाटतं की तो त्याच्या कॉम्प्लेक्सिटीपासून सुरू होतो. माझं लहानपण अतिशय लोअर मिडल क्लास फॅमिलीमधनं झालेलं आहे, गेलेलं आहे. मी ज्या वस्तीमध्ये राहायचो ती वस्ती एक प्रकारची झोपडपट्टीच होती. घरी जास्त कोणी शिकलेलं नव्हतं, त्यामुळे आर्ट घेतल्यानंतर बी ए करता येतं, कॉमर्स घेतल्यानंतर बी कॉम करता येतं, सायन्स घेतल्यानंतर डॉक्टर होता येतं हे पण सांगणार कोण नव्हतं, हे माहिती पण नव्हतं. आणि घरची आर्थिक परिस्थिती आणि घरातलं मी मोठा, म्हणजे लहानपणापासून माझ्या रंगाचा, माझ्या दिसण्याचा, आर्थिक परिस्थितीचा मला सतत अशी एक जाणीव असायची की आय एम अनवॉन्टेड एव्हरीवेअर, मी कोणालाच नको आहे. त्यामुळे मी 1-to-1 कम्युनिकेशन करू शकायचो नाही लोकांबरोबर, बोलताना अडखळायचो वगैरे. आणि अभ्यासामध्ये अतिशय वाईट होतो, शेवटच्या बेंचवर बसायचो, कसा बसा पास व्हायचो. आमच्या वर्गामध्ये म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी एक माणूस असा असतो किंवा कोणीतरी असतो ज्याच्यासारखं आपल्याला व्हायचं असतं. तर माझ्या वर्गामध्ये एक मुलगा होता वैद्य नावाचा, तो नाटकात काम पण करायचा, हुशार पण होता, पहिला पण येत होता, सगळे गुरुजी मॅडम वगैरे त्याच्यावर प्रेम करायचे. मला असं वाटायचं ज्याला वैद्य असं कसं काय, म्हणजे एवढं घेतली स्टेजवर तर टाळ्यांचा कडकडाट होतो, त्या गर्दीमध्ये बसलेला तो किशोर पारी खप्पड असा बसून जायचं की हे आपल्याला कधी जमणार, आपल्याला त्याच्यासारखं होत आलं पाहिजे. पण मला त्याच्यासारखं होता येत नव्हतं. आणि तो वैद्य माझ्यासोबत 3 वर्ष, 8वी 9वी 10वी. तर 9वीमध्ये इंटरझोनल वक्तृत्व स्पर्धा होती. मला ना जाम स्वतःचा कंटाळा आला होता की काय खेळायला जगतोय आपण, बोलता येत नाही, पासवर्ड पाठन पाठांतर नाही, काय नाही काय नाही. तर इंटरझोनल कॉम्पिटिशन होती शाळांची, कुणास्त काय झालं, मी उठलो आणि म्हणजे सॉरी फॉर माय लँग्वेज, मी उठलो भोसरात गेलं सगळं. आणि मी इंटरझोनल कॉम्पिटिशनमध्ये माझं नाव देऊन बसलो. म्हणजे आमच्या शाळेतनं 5 मुलं जाणार, त्या शाळेतनं 3, त्या शाळेतनं 3, अशी जवळजवळ 30-35 विद्यार्थी लोक होते. आणि मला वाटलं काय भाषण करायचं, ते काय पाठ करू काय, पण एक विषय दिला जायला, तर याच्यावर काय लिहायचं आपल्याला काही येत नाही. तर मी ज्या वस्तीमध्ये राहायचो तिथे एक स्मशान होतं, त्या समुद्र किनारी होतं ते स्मशान,
त्याच्या बाजूला म्हणजे स्मशानाच्या बाहेर लोकांना बसण्यासाठी मरतीक आल्यानंतर ते शेड बीड असतं मोठं असं मस्त समुद्रकिनारी बांधलेलं होतं, तर मी तिकडे जाऊन पुस्तकं वाचत बसायचो. तर तिकडे मला एक माणूस दिसायचा जाडी जाडी पुस्तकं वाचणारा, सतत तिथं वाचत बसलेला. तर तू खूप विद्वान आहे असा मला समज होता. तेव्हा मी त्याच्याकडे गेलो, म्हटलं या विषयावर मला भाषण द्यायचं आहे आणि 10 मिनिटाचं भाषण द्यायचं आहे, तर तुम्ही प्लीज मला लिहून द्याल का? तो म्हणाला ठीक आहे लिहून देतो तुला, उद्या देतो. आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी मला 10-12-13 फुल स्किप भरून भाषण लिहून दिलं. 5 वाक्य पाठ नाही होत, 6-7-10 फुल स्किप काय म्यूटला तर याचं काय करायचं, याचं काय करायचं. पण मी ठरवलंच होतं की आपण 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 करायचं काही झालं. मग मी सकाळी उठता बसता खाता पिता झोपता उठता बसता इतकं ते रटून घेतलं. मध्ये मला 15-20 दिवसाचा वेळ होता आणि ते मी रटून घेतलं. त्या संपूर्ण भाषणाचा अर्थ मला कळला होता की नाही माहीत नाही, पण मी मध्येच सुरू करायचो, पॅराग्राफ घ्यायचो, त्याच्या आधीचा घ्यायचो, असं करून उलट पलट करून मी एकदाच पाठ झालं. आणि स्पर्धेचा दिवस आला, स्पर्धेचा दिवस आला, 35 माझा 23वा नंबर होता. परीक्षक असे 3 बसलेले होते. नियम असा होता 10 मिनिटाचं आहे ना, तर 9व्या मिनिटाला एक बेल वाजेल म्हणजे आता तुमचं संपत आलं आहे. 10व्या मिनिटाला एक बेल वाजेल, ठीक आहे अजून जरा तुम्ही 10 वाक्य बोलू शकता. आणि 11व्या मिनिटाला बेल वाजेल, तुमचं नाही संपलं खाली उतरायचं, थांबवायचं ना खाली उतरायचं. आणि सगळे मस्त भाषण करून गेले, अर्थात तो वैद्य पण भाषण करून गेला होता. काय 22वा नंबर आला, मी म्हटलं चला उठून पळून जाऊया इथून, पण माझं नाव घेतलं आणि मी असा मधून चालत आलो आणि स्टेजवर उभं राहिलो. विद्यार्थ्यांचे पालकही काही आले होते आणि मी असा जाऊन उभा राहिलो आणि वाक्य पहिलं बोललो आणि असा हात बांधला होता आणि वाक्य पहिलं बोललो, दुसरं बोललो, तिसरं बोलल्यानंतर सगळे हसायला लागले. हां सगळे हसायला लागले. चौथं बोललो आणखीन जोरात हसायला लागले. मला कळे ना, तरी 6व वाक्य बोललो आणखीन हसतच होते एकमेकांकडे बघून. आणि मी म्हटलं काय त्याला पाठांतर तर बोल. नंतर माझ्या लक्षात आलं की मी इतका घाबरलो होतो की ते हात मी असे घट्ट धरले होते ना, तर बोलताना असं व्हायचं आणि असं काहीतरी व्हायचं विनोदी दिसत होत. ते माझ्याच लक्षात आलं, माझ्याच लक्षात आलं. मग मी हात सोडले, खिशात घातले, अशा मांड्या गच्च धरल्या आणि परत पहिल्या वाक्यापासून सुरू केले. आणि सुरू केलं डान 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 बोलायला सुरुवात केली. बरच राहिलेलं आहे हो, आयुष्यात पहिल्यांदा एवढं पाठ केलं. 10व्या 10वी वाजली कंटी, तरी माझं अर्ध जेमतेम झालं होत. 11वी बेल वाजली, मनातल्या मनात म्हटलं खड्ड्यात केलं, त्या आईला पाठ केलं, बोलूनच जायचा आज, बोलूनच जायचं, काही मारणार तर नाही बोलूनच जायचं. आणि मी जवळजवळ 15व्या मिनिटाला माझं संपूर्ण खाली उतरलो आणि सरळ निघून गेलो घरी. मी म्हटलं आता आपल्याला काय, कोणी बोलायला पण नको, काय तू तुटतेस काय हे काय वगैरे कोणी असं बोलायला नको. मी घरी निघून गेलो. त्यानंतर 2 दिवस शाळेत पण नाही गेलो, कारण वैद्य होता तिकडे बसलेला, कुठे जायला आपल्याला. नंतर मी 2 दिवसांनी शाळेत, त्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या क्लास टीचर आल्या, टीचर असायची, तर त्या काय दुसऱ्या तिसऱ्या पिरियडला आल्या 9 वाजता. ते म्हणाले ओ ओ किशोर कदम ना तुम्ही, हा या इकडे इकडे तू जरा मागे बस. हा बसा. हा मुलगा शाळेमध्ये असतो की नाही कधी कळत नाही, येतो जातो कळत नाही कसा, पण त्याने इंटरझोनल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि त्याचा 1वा नंबर आलेला आहे आणि त्याचं पेपरमध्ये नाव आलं, त्याचा असा पेपर होता. आणि त्यांनी मला दाखवलंय बघे तुझं नाव आलं. आणि त्या नावाकडे बघत मी असं उभा राहिलो की हे कसं काय झालं. आणि तेव्हा मला
लक्षात आलं की पहिल्यांदा आपण करायला पाहिजे की सगळे नियमच मोडायला पाहिजेत, तेव्हा आपण काहीतरी करू शकतो. हे पहिलं म्हणजे आत्ता मला त्याचा अर्थ असा गवसतोय. पण माझी मला एक क्वालिटी कळली की माझं पाठांतर चांगलं होऊ शकतं जर ठरवलं तर. आणि मग मी अभ्यासाची पुस्तकं धडे पाठ करायला घेतले आणि माझे नंबर मार्क्स मिळायला लागले. कॉलेजपर्यंत पोहोचलो तेव्हा एकपात्री अभिनय स्पर्धा असायच्या. एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये नटसम्राट, परत दिलीप परदेशीच्या त्या चिमणीची एकांकिका त्याच्यातलं एक पीस, असे गुड बाय डॉक्टर, असे तीन पीस मी इतके मस्त केले होते की जिथे जायचं तिथे मला बक्षीस मिळायचं, जिथे जायचं तिथं बक्षीस मिळायचं. कारण समोर कोणीच नाही ना, एकट्यानेच बडबड करायचे, आपणच हिरो, आपणच हे सगळं. आणि मी इतका मास्टर झालो होतो त्या तीन ह्याच्यामध्ये की मला बक्षीस मिळायचीच. तर माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर होत्या लीला बांदिवडेकर, त्या म्हणाल्या की तुला आतापर्यंत एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये इतकी बक्षीस मिळाली आहेत, मला असं वाटतं की तू कुठल्या तरी चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम केलं पाहिजे. त्या काळामध्ये छबिलदास काळामध्ये मी जयदेव अट्टंगडींचं शिबिर पण केलं होतं. जयदेव अट्टंगडींचं शिबिर, जयदेव अट्टंगडी म्हणजे कोण हे पण मला माहीत नव्हतं. पण माझा एक मित्र आला माझ्याकडे एक दिवस संध्याकाळी आणि म्हणाला की चला अरे दादरला एक आहेत आणि तिकडे ते जयदेव हट्टंगडी, रोहिणी हट्टंगडी, ते गांधीमध्ये काम करणारे कस्तुरबा आहेत ना, त्यांचा नवरा आहे जयदेव हट्टंगडी, ते चांगलं नाटक शिकवतात, वर्कशॉप घेतात, तर तिकडे जाऊया, 50 रुपये त्याची फी आहे. मी म्हटलं माझ्याकडे 50 रुपये नाही. ते म्हणाले चल जाऊन तर बघूया, मला करायचंय ते. तो होता गणेश यादव. तर गणेश यादव बरोबर मी दादरला गेलो आणि नंतर मग फॉर्म भरून दिला वगैरे वगैरे वगैरे. आणि तिथे इंटरव्ह्यू होते सगळ्यांचे आविष्कारच्या ऑफिसमध्ये आतमध्ये. तर तो म्हणाला अरे करायचं तर नाही ना तुला, काय इंटरव्ह्यू आहे विचारतात ते, तर बघ एकपात्री एवढं केलेलं आहेस तू. मी फॉर्म भरून दिला तर एक बाई अशी प्रेग्नंट जाडी अशी बसली होती त्यांच्याशी. मग त्यांनी फॉर्म पाहिला म्हणाले हे तुम्हाला तर अभिनय येतो, मग कशाला तुम्ही इथे आलाय? मी म्हटलं इथे कोणीतरी जयदेव हट्टंगडी आहेत आणि ते नाटक शिकवतात चांगलं आणि म्हणून मी आलो. तर त्यांनी असं बाजूच्या बाईकडे पाहिलं, बरोबर. मग त्यांनी सांगितले काम करा 50 रुपये त्या सातवळेकरांकडे भरा आणि रविवारपासून आपलं वर्कशॉप आहे 50 रुपये. मी उठलो दारापर्यंत आलो तेव्हा ते म्हणाले एक मिनिट थांबा. मी वळलो तर ते म्हणाले बाय द वे मी जयदेव हट्टंगडी आणि हिरोईन हट्टंगडी. त्या मी म्हटलं सॉरी मला माहित नव्हतं, माझा एक प्रॉब्लेम आहे. ते म्हणाले काय? मी म्हटलं 50 रुपये नाही आहेत माझ्याकडे, पण मी ट्युशन सुरू केले होते द्यायला तेव्हा, तर एक ट्युशन मला मिळालेली आहे, तर मी पुढल्या महिन्यात भरू शकेन ते. आणि आठवड्याला सलग नव्हतं ते वर्कशॉप. त्यांनी म्हटलं ठीक आहे तू 1 महिन्यानंतर 50 रुपये दे. आणि अशा प्रकारे माझं तिकडे ऍडमिशन झालं. आणि त्यावेळेला सत्यदेव दुबेंच्या रिहर्सल्स तिकडे चालायच्या. तेव्हा मी अमरीश पुरींना तिकडे बघायचो, अमोल पालेकरांना तिकडे बघायचो, सुनीला प्रधानला तिकडे बघायचो. सगळ्या सुंदर मुली हायफाय गाडीमधनं उतरणाऱ्या, दुबेजींची रिहर्सल सगळं हायफाय सगळं ते बघायचो. आणि तेव्हापासून म्हणजे सबकॉन्शियस माइंड नाही, अंतर सबकॉन्शियस माइंड मध्ये असं यायचं की आयले इथपर्यंत काय आपण कधी पोहोचणार नाही. तर कट्टू मॅडमने विचारलं तू तुला कोणाकडे तरी काम करायला, चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला पाहिजे, समजा तुला कोणाकडे जावं असं वाटतं? मी म्हटलं मला सत्यदेव दुबेंकडे जावं असं वाटतं. मी म्हटलं बोलून टाकू, प्रोफेसर आहेत, मी घेऊन जाते तुला, माझ्या घरासमोरच राहतात साहित्य सहवास मध्ये, माझ्याकडे नाश्त्याला येतात ते कधी कधी. म्हटलं ठीक आहे. मग त्या मला सत्यदेव दुबेंकडे घेऊन गेल्या आणि माझ्या आयुष्यातले असे दोन भाग पाडले जाऊ शकतात, दुबे भेटायच्या आधी आणि दुबेजी भेटायच्या नंतर. आणि नंतर मग त्यांच्याकडे माझं जे काय सुरू झालं ते 16-17 वर्ष चालू होतं. आणि त्या काळामध्ये दुबेजींनी फक्त नाटक नाही शिकवलं तर जगायचं कसं हे शिकवलं, पुस्तकं कुठली वाचायची, कविता म्हणजे काय, पाठांतर म्हणजे काय, डिक्शन म्हणजे काय,
तिकीट सेलिंग लायसन्स काढणं म्हणजे काय, पोलीस परमिशन आणणं म्हणजे काय, हॉल बुकिंग म्हणजे काय, बॅक स्टेज म्हणजे काय, ऑन स्टेज म्हणजे काय, ऍक्टिंग म्हणजे काय, सगळं लाइटिंग करणं म्हणजे काय, या सगळ्यांचं दारू पिणं म्हणजे काय, सिगरेट ओढणं म्हणजे काय. आणि आयुष्यातलं पहिल्यांदा दारू मी दुबेन बरोबर सुरू केली, त्यांनीच शिकवली दारू प्यायला हो, आणि सिगरेट पण उडायला त्यांनी शिकवली. फाईव्ह स्टार मध्ये कसं उभं राहायचं हे त्यांनी शिकवलं. फाईव्ह स्टार मध्ये असताना तुम्ही ज्या झोपडपट्टीतनं आलात ते विसरायचं नाही हे सुद्धा त्यांनी शिकवलं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणीतरी असा गुरु भेटावा लागतो. मी नशीबवान होतो की मला सत्यदेव दुबे नावाचा एक महान गुरु भेटला, आणि त्याच्यामुळे मी थोडस वेगळं काम करू शकतो असं मला वाटत. आपण आता विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊयात. सर, तुम्ही काल जे थिएटर केलं पोएमच वगैरे, तुम्ही ऑलमोस्ट 40 ते 50 पेजेस पूर्ण जे कविता होते ते लर्न करून किंवा जे असतील ते तुम्ही सांगितलात. एका बिगिनरसाठी 5 लाईनसुद्धा एक बोलणं, कारण ते माइंड तुमचं आधी असं होतं, तर त्यामधून ओव्हरकम करण्यासाठी काय नेमकं एफर्ट्स काय घेतले पाहिजे, म्हणजे पाठांतर कसं करायचं. मी जावेद अख्तरांना एकदा विचारलं की आपको अपनी सारी कविता याद है, बोला हाँ करीब करीब. कैसे? शायरी का एक फायदा यह है याद होने का कि वो खुद लिखनी पड़ती है. अगर तुमने लिखी है तो तुमको याद होगी. तसं आहे, आता माझी कविता होती ती वर्षानुवर्ष मी त्याच्यात होतो, त्याच्यामुळे आता पाठांतर कसं करायचं याला काय, प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असू शकते. मला माझी ढोबळ प्रोसेस मी सांगतो, आणि प्रत्येक कॅरेक्टरनुसार ती पद्धत बदलते पाठांतराची पण असं मला वाटतं. आता समजा मला एक फुलस्केप पार्ट 5 वेळा 10 वेळा कम्प्लीट वाचून घेतो, आणि त्याचं लाऊड रिडिंग पण करतो. आता लाऊड रिडिंग मध्ये दुबेजी नेहमी म्हणायचे की लाऊड रिडिंग तुम्ही करा. लाऊड रिडिंग म्हणजे स्वतःचा आवाज स्वतः ऐकत आपण काय बोलतोय याचा अर्थ निघतोय का हे ऐकता पण आलं पाहिजे. ऍक्टर सगळे, खूप लोकांचा ड्रॉबॅक हा आहे की ऍक्टर स्वतःच ऐकतच नाहीत. स्वतःच ऐकत नाही तर समोरच्याच काय ऐकणार. ऐकणे हा खूप मोठा एक ऍक्टरचा एक 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 गुण आहे, तो लर्न करावा लागतो. कळलं का? तो लर्न शिकावा लागतो, ऐकणं सुद्धा शिकावं लागतं, त्याच्यासाठी सुद्धा खूप एक्सरसाइजेस आहेत. तर स्वतःच स्वतः आवाज ऐकतो, मी वाचतो पुन्हा पुन्हा तो एक फुलस्केप वाचला, नंतर मी 10 वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात येतं की ह्या 5 वाक्यांमध्ये एक मुद्दा आहे, वाक्यानंतर दुसरा मुद्दा सुरू होतो, मग मी त्याच्या मुद्द्यानुसार फ्रॅगमेंट तुकडे पाडत जातो, आणि मग ते तुकडे पुन्हा पुन्हा वाचून तो मुद्दा लक्षात घेऊन मग त्या वाक्यांकडे पर्टिक्युलरली लक्ष देऊन आपण जे अक्षरशः पाठांतर करतो तसं ते काय लगेच होत नाही. पण आता इतकी वर्ष ही प्रोसेस राबवल्यामुळे मला तुम्ही काही पाठ करायला समजा दिलं तर मी 15-20 मिनिटात करू शकतो, इतक्या वर्षांनंतर ते साध्य झालेलं आहे. तर पाठांतराची प्रोसेस ही प्रत्येकाची वेगळी, पण ही ढोबळ प्रोसेस आहे असं मला वाटतं की पुन्हा 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 त्याच्यातनं वाचणं, त्याचं थोडंसं लाऊड रिडिंग करणं, मग मुद्द्यांनुसार त्याचे तुकडे पाडणं, आणि ते कॉन्सन्ट्रेट करून घेणं. सर, मला हे विचारायला आवडेल की डिरेक्टर आणि ऍक्टरचं समजा एक रिलेशन असतं, पण ते त्या रिलेशनमध्ये किती आपण डिस्टन्स पाळायला पाहिजे, म्हणजे डिरेक्टरनी किंवा ऍक्टरनी पण समजा, मग एक काम चांगलं व्हावं म्हणून त्यांनी एक थोडंसं रिलेशनमध्ये राहिलं म्हणजे गरजेचं असतं समजा त्यांच्यामध्ये एक थोडंसं हे असावं म्हणून, पण त्याच्यामध्ये डिस्टन्स किती असायला पाहिजे. तू मेल फिमेल डायरेक्टर बोलतो? नाही सर, ते नाही म्हणतो. नाही, मी काय म्हणतो, तुमचं जर काम चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला डिरेक्टरशी दोस्ती करावीच लागेल. ती दोस्ती
मेरा जिगर जान दोस्त लाइफ तेरे बगैर अधूरी है और ऐसी ही रहेगी, अशी दोस्ती नसते एक मान। सर तुम्हाला अजून कुठलं कुठलं म्हणजे फिल्म एडिटिंग सिनेमॅटोग्राफी हे तुम्हाला याच्यात इंटरेस्ट आहे? मला डिरेक्शन मध्ये इंटरेस्ट आहे, मी एक दिवस सिनेमा डायरेक्ट करणार आहे। मला असं वाटतं जगातले जेही चांगले ऍक्टर झाले त्याचं अल्टिमेट पडाव हा डिरेक्टर होणं असतं। याचा अर्थ प्रत्येक चांगला ऍक्टर हा चांगला डिरेक्टर हा चांगला ऍक्टर असूच शकतो असं नाही। दुबेजी एकदम बकवास ऍक्टर होते, ते काम करायचे माझ्या बरोबर आणि त्यांनीच शिकवलेला अभिनय आणि तेच स्वतः इतकं चुकीचं करायचे। किती म्हणजे दुबेजी वाईट ऍक्टर होते पण दुबेजी डिरेक्टर म्हणून खूप चांगले होते। तर आय वॉन्ट टू बी अ डिरेक्टर, आय वॉन्ट टू डिरेक्ट अ फिल्म, बट आय डोंट नो वेदर आय विल बी अ ग्रेट डिरेक्टर ऑर नॉट। सर हर कैरेक्टर का एक बॉडी लैंग्वेज होता है जो हर एक्टर को निकालना होता है, उसके पूरे जानकारी निकाल कर। सर आप उस पर कैसे प्रोसेस करते हो किसी भी कैरेक्टर के ऊपर? वेरी डिफिकल्ट क्वेश्चन बट वेरी सिंपल ऑल्सो। दुबे जी हमेशा बोलते थे कि अगर तुमने तुम्ही संवाद पाठ केला आहे तुम्ही संवाद बोलताना ना हर कैरेक्टर की एक बॉडी लैंग्वेज होती है, वो समझ में आनी चाहिए और वो समझने के लिए हम लोगों को इतनी मेहनत करनी चाहिए, इतनी मेहनत करनी चाहिए, बहुत सारी किताबें पढ़नी चाहिए, बहुत सारे अच्छे 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 और सोचना चाहिए कि हम लोग क्या कर। मैंने कितनी बार हाथ हिलाया, कितनी बार बोला इससे मैं जो बोल रहा हूं वो तुम तक पहुंचा होगा, लेकिन वो कितना कन्विंसिंगली पहुंचा है पता नहीं। दुबे जी बोलते थे कि तुम्ही संवाद पाठ केल्यानंतर बॉडी एकदम लूज सोडून द्या आणि फक्त शब्द बोला आणि शब्दांतून तुमची बॉडी तयार झाली पाहिजे। कळलं ना? शब्दांतून जेव्हा तुमची बॉडी तयार होते तेव्हा आपोआप तुमचं शरीर त्या बॉडीमध्ये मिसळून जातं, विच इज व्हेरी पोएटिक बट दिस इज द प्रोसेस। आणि कधी कधी ठरवून आता म्हातारा करतो, इतक्या वर्षाचा म्हातारा आहे, इतक्या वर्षाचं हे बॅकग्राऊंड आहे असं ठरवून पण करावं लागतं, तसं पण करतो कधी कधी मी। हो सर, तुम्ही आधी थिएटर केलात आणि त्यानंतर जेव्हा कॅमेरा टेलिव्हिजन कडे तुम्ही आलात तर त्यामध्ये तुम्हाला कंटिन्युटी किंवा जे काही असतात ऍस्पेक्ट कॅमेराच्या थ्रू? मला असं वाटतं की आपण लहानपणी खेळ खेळायचो आणि पहिला डाव भूताला, पहिल्या काही फिल्म सिरियल एपिसोड भूताला टाकावे लागतात, त्याच्याशिवाय तुम्हाला ते टेक्निक जमत नाही। बरोबर आहे ना? तिथे स्टुडंट्सला आम्ही अनेक शॉर्ट फीचर्स करायला याच्यासाठी की ज्या भूताला द्यायचं ते इथेच बनवा, बाहेर फील्ड मध्ये पण नका। दिवस एक डिटेल मध्ये आपल्यासोबत मास्टर क्लास घेणारच आहे किंवा एखादी शॉर्ट फीचर म्हणा किंवा असं काहीतरी आपण प्लॅन करूया छान, तर त्याची सुरुवात म्हणून मला असं वाटतं की खूप छान आपली जरी बसलो आणि सकाळपर्यंत जरी बसलो तरी जे ज्या पद्धतीने संवाद होतोय तर ती थांबू नये अशी सगळी असा सगळा तो प्रवास आहे। पण आता वेळेचही आहे, संध्याकाळच्या कार्यक्रमात पण सर करत आहेत, तर आत्ता आपण तुर्तस इथे या चर्चेमध्ये पॉज घेऊयात आणि सरांचे आभार मानूयात। थँक्यू सर। जाता जाता खूप चांगला ऍक्टर हो, त्यांना दिग्दर्शक व्हायचे ते चांगले दिग्दर्शक होत। ऍक्टर होण्याच्या प्रोसेस मध्ये कधी कधी आणि तेच त्याच जगण्याचं साधन बनत, कधी कधी ऍक्टर दिग्दर्शक होतो जे त्याला करायचंच नसतं पण करावं लागतं आणि तेच त्याचं साधन होऊन जात। तर ह्या जगण्याच्या प्रोसेस मध्ये तुम्ही ठरवलंय की मी ऍक्टर होणार आहे, दिग्दर्शक होणार आहे, त्या पायवाटेवरून चालायला सुरुवात करा, पण ती पायवाट जिथे नेईल
त्या पायवाटी सोबतचा असं मला वाटतं. ही कविता ऐकायची तुमची इच्छा आता पूर्ण झाली. ठीक आहे, आपण एक सगळे मिळून एक फोटो काढूया. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर, आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही हाय करू. हॅलो, हाय. तर मला खूप आनंद होतो की तुम्ही आमच्या चॅनलमध्ये येऊ शकले, आणि खूप म्हणजे खूप आज फर्स्ट टाइम माझ्या चॅनलमध्ये कोणी इतकं महान मोठे व्यक्ती आलाय. आणि मी आतापर्यंत नॉर्मली मी जस्ट इकडे तिकडे टूरची व्हिडिओ करत आलोय. आज फर्स्ट टाइम मी जस्ट एक मोठा ऍक्टर आणि एक कलाकार आज माझ्या चॅनलमध्ये आले आहे. तर तुम्ही काही सांगू शकता काय ना? युट्यूब चॅनल बघत नाही याचं जास्त. संख्या तुमची वाढू द्या. लाईक करा, शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद सर. धन्यवाद सर.